पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाही तर अप्पर कास्टचे आहेत असं वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलंय. जवळपास 60% ओबीसी नागरिक हे महाराष्ट्रामध्ये राहतात असंही ते म्हणालेत. जातीनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. केंद्रातलं मोदीचं सरकार जे आलं आणि ते ओबीसीचे प्रधानमंत्री झालेत असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. गुजरातमधून त्यांचा सगळा डिटेल आम्ही गोळा केलेला आहे. ते मोदी हे ओबीसीचे नाही, जी मोदी अप्पर जी कास्ट आहे, जे मोठे बिझनेसवाले लोक आहेत त्याच्यातले ते आहेत, ते ओबीसी नाही आहे. पण BJP त्यांचं चुकीचं ओबीसीचं दाखवून ओबीसीची मतं घेण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे तोही आम्ही आता जनतेसमोर आमची भूमिका आम्ही मांडणार आहोत. नाना पटोलेंचं डोकं फिरलेलं आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. मोदीजींची जात ही गुजरातमधली तेली समाजाची जात आहे, परंतु तरी देखील नाना पटोले अशा प्रकारचा एक देशसेवा करणाऱ्या देशभक्ताला अशा प्रकारे जर आरोप करत असतील तर निश्चितपणे काँग्रेसची पातळी किती खालच्या थराला जात चालली आहे हे आज जनता पाहते आणि याचं उत्तर जनता देते.